नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागातर्फे काही अर्थसहाय्य जाहीर करण्यात आलेले आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन सभासद असाल तर सफेदवालं सबस्क्राईब बटन आत्ताच दाबा, जास्तीत जास्त लोकांना या निर्णयाची माहिती द्या. चला तर मग पाहूया, कृषी विभागाने महाराष्ट्रातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणता निर्णय घेतलेला आहे. तर शेतकरी बांधवांसाठी राज्यातील 2023 हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे. ज्यामध्ये जर तुमचं सोयाबीन व कापूस उत्पादन जे क्षेत्र आहे ते 20 गुंठ्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला सरसकट 1000 रुपये सरकार त्या ठिकाणी अर्थसहाय्य देईल. तर 20 गुंठ्यापेक्षा जास्त क्षेत्र जर असेल तर अधिक क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी 5000 रुपये या ठिकाणी मदत होणार आहे. म्हणजेच तुमचं क्षेत्र जर त्या ठिकाणी 1 हेक्टर म्हणजेच 2.5 एकर असेल तर सरकार तुम्हाला 5000 रुपये अर्थसहाय्य देईल. तर 2 हेक्टर असेल तर सरकार 10000 रुपये अर्थसहाय्य देणार आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, जास्तीत जास्त अर्थसहाय्य हे 10000 रुपये असू शकतं. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही मागील 2023 या पीक पेऱ्याची नोंद त्या ठिकाणी असली पाहिजे. ही सरकारची अट आता पुढे येणार आहे. त्यामुळे सोयाबीन व कापूस उत्पादका शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती. अशीच माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबा, नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा, जेणेकरून नाही या निर्णयाची माहिती समजेल. धन्यवाद.